तर नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही कास पठाराच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आपण नुकतेच दहा हजार किलोमीटर कंप्लीट केलेले आहेत आपल्या गाडीवरती त्यानंतर डिसेंबरमध्ये अडीच वर्ष पण पूर्ण होणार आहेत आपल्या गाडीला आणि सिद्धार्थ भाऊंनी पण एक रिक्वेस्ट केलेली आहे आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये तर ह्या तीन गोष्टींचं औचित्य सा साधून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत हा व्हिडिओ दोन पार्टमध्ये असणार आहे पहिल्या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत बाईकबद्दल आणि दुसऱ्या पार्टमध्ये आपण डिस्कस करणार आहोत रायडिंग बद्दल तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिके स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आता विदाउट वेस्टिंग टाइम सुरू करूयात व्हिडिओला गाडीच्या लुक्स बद्दल बोलायचं झालं तर गाडी दिसायला अत्यंत सुंदर आणि टुमदार आहे छोटूशी वाटते पण गाडीवर बसल्यानंतर समजतं की गाडी छोटीशी नाहीये गाडीचं वजन खूप है, आहे दोनशे सात किलोची गाडी आहे गाडीच्या इंजिन बद्दल बोलायचं झालं तर गाडीमध्ये आहे ड्युएल सिलेंडर पाचशे सीसीचं इंजिन जे प्रोड्यूस करतं फोर्टी सिक्स पॉईंट एट पी ची पॉवर साडेआठ हजार आरपीएम ला आणि फोर्टी सिक्स न्यूटन मीटर चा टॉर्क साडेसहा हजार आरपीएम ला जे की खूप जास्त आहे गाडीच्या फ्यूल कॅपॅसिटी बद्दल बोलायचं झालं तर गाडीमध्ये आहे बारा पॉईंट सात लिटरची टाकी आणि गाडी तुम्हाला एव्हरेज देते पंचवीस किलोमीटर पर लिटरचं ते पण जर तुम्ही हायवेला चालवत असाल आणि इज्जत चालवत असाल तर जर तुम्ही सिटी मध्ये चालवत असाल तर पर्यंत ॲव्हरेज भेटतं अजून एक गोष्ट ती म्हणजे आपण जेव्हा कोकण राईड केलेली त्या राईड मध्ये मला तीस किलोमीटरचं ॲव्हरेज भेटलं गाडीचं का तर मी गाडी खूप इज्जतीत चालवत होतो खूप म्हणजे खूप बाईक सोबत आपल्याला अलॉय व्हील्स आणि ट्यूबलेस टायर्स बघायला भेटतात पुढचा जो टायर आहे तो आहे वन ट्वेंटी बाय सेव्हन्टीचा आर सेव्हन्टीन आणि मागचा टायर आहे वन सिक्स्टी बाय सिक्स्टी चा आर 17. गाड़ी गाडीमध्ये ड्युअल डिस्क ब्रेक बघायला भेटतात पुढचा ब्रेक आहे तीनशे वीस mm एम एम चा मागचा ब्रेक आहे दोनशे साठ mm एम एम चा आणि ब्रेकिंग कॅपॅसिटी एक एकदम भारी गाडीची म्हणजे कचकन थांबते गाडी अजिबात तुम्हाला असं काही वाटणार नाही की हाय स्पीड आहे गाडी थांबेल नाही थांबेल थांबणार थांबणार म्हणजे थांबणार त्याच्यानंतर गाडीमधल्या दोन उल्लेखनीय गोष्टी म्हणजे अॅडजस्टेबल रेअर सस्पेन्शन जे की हायड्रॉलिक सस्पेन्शन आहे आणि स्विचेबल एबियस ह्या दोन गोष्टींमुळे गाडीवरती ऑफ रोडिंग पॉसिबल आहे पण अॅडवायजेबल नाहीये कारण की गाडीचं वजन जास्त आहे ऑफ रोडिंगच्या हिशोबाने मी ट्राय केलेलं मला नाही जमलं म्हणून सांगतोय आता प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी वेगळी असती एखाद्याला जर दोनशे किलोची गाडी हलकी वाटत असेल तर तो व्यक्ती करू शकतो ऑफ रोडिंग काही इश्यू नाही त्याच्यामध्ये त्याच्यानंतर गाडीचा डॅशबोर्ड हा एकदम डिजिटल आहे आणि काही स्टँडर्ड दोन्ही हातामध्ये फ्रंट सस्पेन्शन जे आहे ते पन्नास एम एमचं चा इन्व्हर्टेड फोर्क वाल आहे जे की खूप चंकी आहे आणि स्ट्रॉंग आहे आता बोलूयात माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स बद्दल गाडीची डिलिव्हरी मी घेतलेली पंधरा जून दोन हजार एकवीस ला तेव्हापासून आतापर्यंत मी पाच सर्व्हिसिंग केलेली आहे गाडीची आणि ऑन अँड एव्हरेज प्रत्येक सर्व्हिसिंग साठी मला आठ हजार रुपयाची कॉस्ट आलेली आहे म्हणजेच जवळ जवळ चाळीस हजार रुपये मी खर्च केलेले अडीच वर्षामध्ये आतापर्यंत मेजर असा प्रॉब्लेम मला गाडीमध्ये फक्त एकच आलेला ते म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीची राईड करून ज्यावेळेस मी घरी परत आलेलो त्याच्यात दुसऱ्या दिवशी माझा फ्युअल पंप खराब झालेला जे की माझ्या चुकीमुळेच झालेला कारण की मी लो वरती गाडी चालवत होतो तर तो फ्युअल पंप पण बेनेली वाल्यांनी मला एका दिवसात रिप्लेस करून दिला सर्व्हिसिंग वाईज माझा एक्सपिरियन्स अत्यंत चांगला आहे गाडीबद्दल सुद्धा आणि बेनेलीच्या सर्व्हिस सेंटरबद्दल सुद्धा आता बोलूयात आफ्टर सेल्स प्रॉब्लेम बद्दल तर हा एक मेजर प्रॉब्लेम मी नोटीस केलेला आहे माझ्या बद्दल पर्सनली माझ्या बद्दल फक्त म्हणजे जी गाडी मी ओन करतो जे मॉडेल मी ओन करतो लिओनच्युनो फायव्ह हंड्रेड त्याच्याबद्दल कारण की ही बाईक खूप रेअर आहे त्यामुळं आफ्टर सेल्स मध्ये आयदर तुम्हाला बेनेलीच्या ऑफिशियल अक्सेसरीज भेटतील किंवा तुम्हाला कस्टम करून घ्यायला लागतील एक्सेसरीज बेनेलीच्या ऑफिशियल अक्सेसरीज ज्या आहेत त्या खूप कॉस्टली आहेत म्हणून मी कस्टम करून ॲक्सेसरीज घेतलेल्या आहेत तीन ॲक्सेसरीज मी गाडीवर लावलेल्या आहेत आणि तिन्ही सुद्धा सेफ्टीसाठी लावलेल्या आहेत फक्त पहिली म्हणजे रेडिएटर ग्रिल जी मला दीड हजार रुपयाला भेटली दुसरं म्हणजे स्लायडर्स जे मला साडेचार हजार रुपयाला भेटले तिसरं म्हणजे बॅकरेस्ट जे मी कस्टम बनवून घेतलेलं साडेसहा हजार रुपयाला तर आता ह्या ज्या प्रायझेस मी तुम्हाला सांगतोय त्या दोन हजार एकवीसच्या आहेत आणि आता दोन हजार तेवीस चालू आहे तर इन्फ्लेशन कॅल्क्युलेट केलं तर प्रायझेस थोड्या वाढलेल्या दिसतील तुम्हाला आता बोलूयात रायडिंग एक्सपिरियन्स बद्दल तर गाडी riding experience. खूप स्मूथ आहे म्हणजे असं तुम्हाला कधीच वाटणार नाही की तुम्ही थकलाय किंवा गाडी जड वाटतेय झेपत नाहीये जमत नाहीये एकदम स्मूथ एक्सपिरियन्स आहे काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला गाडी तुम्हाला लॉंग रूटला घेऊन जायला सुद्धा फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे जो आय थिंक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे तो म्हणजे मिरर्स मध्ये व्हायब्रेशन्स आहेत थोडेशा गाडीच्या बाकी रायडिंग एक्सपिरियन्स खूप स्मूथ आहे सीट हाईट पण ॲव्हरेज हाईटच्या माणसासाठी एकदम व्यवस्थित आहे तिथं काही अडजस्टमेंटची गरज नाहीये म्हणजे माझी हाईट आहे फायव्ह फिट सिक्स इंच माझ्या हाइटच्या हिशोबाने तर आयडियल गाडी ही माझ्यासाठी अजून एक गोष्ट जी डिस्कस करायची राहिली ती म्हणजे आर एस ए तर बेनली बाईक सोबत तुम्हाला आर एस ए पण प्रोव्हाइड करतं ज्याचा युज मी तेव्हा केलेला जेव्हा गाडीचा फ्युल पंप खराब झालेला आणि आर एस ए सोबतचा एक्सपिरियन्स पण खूप स्मूथ होता म्हणजे ते आले त्यांनी गाडी लोड केली त्यांच्या टेम्पो मध्ये आणि गाडी घेऊन ते सर्व्हिस सेंटरला गेले आणि टेम्पो मध्ये पण त्यांनी काही अशीच रॅन्डमली रोड लोड आत्तापर्यंत तुम्हाला सांगतो कंटिन्यू रेकॉर्ड केलं एकदा पण फंबल नाही मारलं आता नेमका शेवटीहून फंबल मारतोय एनिवे anyway, तर त्यांनी गाडी टेम्पो मध्ये लोड केली विथ ऑल द सेफ्टी मेजर्स त्याच्यानंतर विथ ऑल सेफ्टी मेजर्स त्यांनी गाडी सर्व्हिस सेंटरवरती पोहोचवली सुद्धा आणि सगळ्याचे प्रूफ्स पण तुम्हाला व्यवस्थित तुमच्या डोळ्यासमोर बघायला भेटतात जे की खूप चांगले ट्रान्सपरन्सीच्या दृष्टीने ट्रस्ट बिल्ड होतो ब्रँडसोबत ओव्हरऑल बोलायचं झालं तर एक्सपीरियन्स सर्व्हिसिंग ॲक्सेसरीज ह्या सगळ्याचा विचार करता मी गाडीला तीन पॉईंट सात स्टार देईल अशी वियर रेटिंग देतोय एनिवे <laughs> anyway, तर मेजर प्रॉब्लेम हाच आहे की आफ्टर सेल्स अॅक्सेसरीज माझ्या मॉडेलसाठी जरा कमी भेटतात त्याच्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग कॉस्ट थोडी हायर एंडला आहे जे की कधी कधी परवडत नाही <laughs> एनिवे anyway, तर हा होता माझा ओनरशिप रिव्ह्यू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आय थिंक छोटा बनलेला आहे हा व्हिडिओ पण जर हा छोटा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून काही जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये विचारा मी तिथेच तुम्हाला नक्की सांगेल आता भेटूयात दुसऱ्या पार्ट मध्ये ज्या पार्ट मध्ये आपण रायडिंग गिअर्स बद्दल डिस्कस करणार आहे बाय बाय टोपी बद्दल जास्त विचार करू नका केस पार चपटी झालीत म्हणून टोपी घालून व्हिडिओ बनवत होतो